आशियाई महामार्गावर कोर्टी तालुका कराळगावच्या हद्दीत तवेर आणि ट्रॅक्टर यांच्यातील धडकेत कोल्हापूर येथील तिघेजण जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं असून घटनास्थळी तवेरेच्या धडकेत ट्रॅक्टरचे 3 तुकडे झाले होते. सोमवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सदर अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत उमरज पोलीस ठाण्यात झाली नव्हती. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की महामार्गावरील कोरटी तालुका कराड येथे सातारा ते कोल्हापूर जाणाऱ्या लेनवर सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास तवेरा कार आणि कोरटी येथील ट्रॅक्टर यांच्यात जोराची धडक झाली. या धडकेत ट्रॅक्टरचे 3 तुकडे झाले तसेच मोठ्या प्रमाणावर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सदर अपघातात कोल्हापूर येथील 3 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे. घटनास्थळी हायवे प्लॅनचे इन्चार्ज दस्तगीर आगा जितेंद्र भोसले बाबूराव पाटील तसेच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले.